कोविडच्या वाढत्या मृत्यूसंख्येने नागपूरकरांची चिंता वाढवली आहे. एकट्या मेडिकलमध्ये आतापर्यंत 108 रुग्णांची नोंद झाली असून 30% म्हणजे 33 रुग्णांचे जीव गेले आहेत. धक्कादायक म्हणजे मेडिकल व एम्स सोडल्यास अद्यापही मेयोसह महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचाराची सोय नाहीये. उपराजधानीत एकीकडे गणेश उत्सवानिमित्त आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र डेंग्यूचे विघ्न गंभीर रूप धारण करीत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी 24 बेड वॉर्ड क्रमांक 13 राखीव ठेवला आहे. सध्या येथे 12 रुग्ण उपचारासाठी आहेत. यातील 3 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 4 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. 1 जुलै ते 5 सप्टेंबर 2022 या दरम्यान या वॉर्डात 108 रुग्णांनी उपचार घेतले, त्यातील 33 रुग्णांचा जीव गेला आहे. नागपूर जिल्ह्यात 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2022 या दरम्यान कोरोनाचा 18 मृत्यूची नोंद झाली आहे. 1 जुलै ते 5 सप्टेंबर 2022 या काळात एकट्या मेडिकलमध्ये स्वाईन फ्लूचे 33 मृत्यू झाले. एकूणच कोरोनाच्या तुलनेत स्वाईन फ्लूचे 51% मृत्यू झाले. हा धोका ओळखण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.